कुठे होतो आपण? हा तर आपली हिरोईन आहे ना ती सिझोफ्रेनिक आहे. अच्छा, पण आपला हिरो मात्र फुटबॉल प्लेअर आहे, एकदम फिट अँड फाईन, एकदम हेल्दी. क्या बात आहे. पण आता तसं नाही, आता तो चालू शकत नाही कारण त्याचे दोन्ही पाय ऍक्सिडेंट मध्ये गेले. खूप इमोशनल स्टोरी आहे ना. अरे तुझी हिरोईन सिझोफ्रेनिक, हिरो हँडीकॅप, तुझ्या गोष्टीमध्ये कोणी कॅरेक्टर हेल्दी आहे की नाही? आहे ना, विलन एकदम हेल्दी आहे, फिट अँड फाईन, त्याचे सगळे अवयव एकदम व्यवस्थित शाबूत आहेत, म्हणून तर तो हिरोईनवर रेप करू शकतो. अरे पण मग त्याचा बदला कोण घेणार? त्याला इन्सेफिलायटिस होतो. इन्सेफिलायटिस म्हणजे? एन्सेफिलायटिस म्हणजे मेंदूज्वर, डोक्यात ताप जातो आणि तो मरतो. अच्छा अच्छा अच्छा, फारच इमोशनल गोष्ट आहे रे तुझी. मी काय म्हणतो साहेब, आता आपण जसळ बसलो ना तर आपल्या डोक्याला मेंदूज्वर होईल, त्यामुळे आपण जरा हात धुणे. छान छान गोष्ट आहे, छान. आम्ही जरा हात धुणे येतो. आपलं फायनल आहे ना? फायनल एकदम फायनल. आम्ही जरा हात धुणे. वेट जरा साहेबांना. नको, सगळं थंड झालंय. अरे घे रे घे, काहीतरी घे, आम्ही येतो हात धुणे. एक फिल्म हिट झाली ना की मी फिट स्टार. हा हॅलो, हा निघालो निघालो. तुझी शॉपिंग झाली का? बिल उन्होंने दिया ना? कौन? वो दोनों बैठे थे. वो फुकरे हैं, रोजाना नया बकरा ढूंढते हैं, खाते हैं, पीते हैं, जाते हैं. 500 रुपए. लेकिन मेरे पास तो पैसे नहीं है. बर्तन किसने आते? मैं लेखक है. वो शक्ल से पता चलता है, लेकिन बिल कौन देगा? बिल माफ करा ना रमेश. अरे डायरेक्टर साहब, त्याचं बिल आम्ही देऊ. हां अब घे बाबा जा. नमस्कार, मी लेखक मदन मडके. मदन, अरे तुझ्यासारख्या प्रतिभावान लेखकाची ताकद या असल्या लोकांना काय कळणार? हो अरे, तुझी खरी गरज चित्रपट सृष्टीला आहे. आणि तुम्ही पण अगदी देवासारखे धाव झाले. नाही नाही नाही, तुला माहितीये, तुला माहितीये, हिरा पण कार्बन आणि कोळसा पण कार्बन, पण हिरा जातो एखाद्या अंगठीत किंवा एखाद्या सौंदर्यवतीच्या हारात, आणि कोळसा शेगडीत. का सांग सांग सांग, तुम्हीच सांगा. पारखी रे. हिऱ्याला पारखण्यासाठी तसा पारखी लागतो. मी दिग्दर्शक के वासू, तू नाव ऐकलं असशीलच. नाही नाही, तू ह्याला नाही ओळखलंस? अरे चार ब्लॉक बस्तर दिले यांनी गेला हात. चबू पळाली छपरी संघ, सकू गेली पुलाखाली, केळीवाली सकू. मग मी काय करू तुमच्यासाठी? नाही नाही, आमच्यासाठी जे करायचं ते आम्ही करतो रे. पण तुला जर तुझ्यासाठी एखाद्या 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 अजरामर 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 कलाकृतीचा हिस्सा व्हायचं असेल ना, तर तू तयारीला लाग. मी मी अजरामर कलाकृती. आपण शोले करतोय मराठीत. शोले आणि मराठीत? पण त्याचे राईट्स घ्यावे लागतील ना. घेतले कलिलिये. और मैं भी आ रहा हूं शूट पे. शोले मराठीत करताय आणि तुम्ही मला सिलेक्ट केलं? आता लगेच लिहायला घेतो. आता नको, आता तू घरी जा, जेवण कर, मग काम सुरू कर. आणि तोपर्यंत तू हे पैसे ठेवून घे. नाही नाही, मला माहिती आहे तुझ्या खिशात फुटकी कवडीही नाहीये, सायनिंग अमाऊंट म्हणून ठेवून घे. चल पंकज. यू आर साइन एज अ राइटर. थैंक यू, कॉंग्रेट्स. थैंक यू थैंक यू. शोले मराठीत आणि मी.